शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो कापूस पिकामध्ये जर आता तुम्हाला पात्तेगळ ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असेल तर त्याचे कारणं आणि त्यावरती उपाय यासाठी आपण हा व्हिडिओ देतो आहे मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच ठिकाणी पाऊस नव्हता आणि अचानक पाऊस हा पडलेला आहे ज्या ठिकाणी अतिप्रमाणात पाणी तुंबलं तर त्या ठिकाणीसुद्धा पातेगळ हे मोठ्या प्रमाणात होऊ शकते किंवा ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे पाण्याची कमतरता भासती आहे त्या ठिकाणीसुद्धा झाडांना पातेगळ हे मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त पाणी झालेलं असेल तिथं तुंबणार नाही ते पाणी वाहून जाईल याची व्यवस्था करा आणि ज्या ठिकाणी पाणी नसेल तर त्या ठिकाणी ड्रिपने असेल मोकळं असेल जसं पाणी देणं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही पिकाला पाणी देणं आवश्यक आहे त्याचबरोबर अन्नद्रव्याचा असमतोल हा जर तुमच्या पिकामध्ये असेल म्हणजे आता सध्या तुम्हाला मॅग्नेशियम आहे बोरॉन आहे कॅल्शियम आहे मॅग्नीज आहे गंधक सल्फर आहे याची जर कमतरता पिकाला जर भासली मित्रांनो तर तुम्हाला जे आहे पातेगळ ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असते आता तुम्ही या ठिकाणी पात्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही बघू शकता तर ती पात्तेगळ दिसून येते तर त्यावेळेस आपण पहिलासुद्धा व्हिडिओ दिला होता की जे तुम्ही मिश्र खताचा डोस देणार आहात त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट हे पंचवीस किलो एकरी वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला जो गळतचा इश्यू येतोय तो, तो येणार नाही यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही आता फवारणी करताना या ठिकाणी प्लॅनोफिक्सचासुद्धा वापर करू शकता प्लॅनोफिक्समुळे सुद्धा ही कमी प्रमाणात होते आणि हे जास्तीत जास्त लागतात किंवा विद्राव्य जे खत आहे ड्रीप असेल मित्रांनो तर तुम्ही बारा एकसष्ट तीन ते चार किलो एकरी सोडू शकता किंवा तेरा चाळीस तेरा सोडू शकता कैऱ्या बनत असतील तर तुम्ही झिरो बाउन चौतीससुद्धा तीन ते चार किलो एकरी सोडू शकता आणि जर फवारणीतून घेणार असाल तर शंभर ग्रॅम प्रतिपंप या विद्रव्य खताचा वापर मित्रांनो तुम्ही करू शकता यामुळे जे पातेगळ आहे ती पातेगळ कमीत कमी आपल्याला दिसून येईल जास्तीत जास्त पाते टिकेल आणि त्याचं रूपांतर कैरीमध्ये होईल आणि आपलं अफकोसली उत्पादन हे वाढू शकेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मे शेतकरी मित्रांना शेअर करा आणि पातेगळविषयी तुमचे कुठले प्रश्न असतील तर प्रश्न आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा त्याचे उत्तर आपण देऊ नेमकी तुमच्या अडचण काय येते प्रॉब्लेम काय येते आणि या विषयावर जर लाईव्ह घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका की ते आपण लाईव्ह घ्यावा आपण लाईव्ह नक्की एक ते दोन दिवसामध्ये घेऊ आणि तुमच्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण नक्की देऊ मित्रांनो आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद